त्यांसाठी एक खास महत्त्वाची बातमी आलेली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेविषयी कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्हाला msce.pune.in या वेबसाईटवर सर्व माहिती मिळेल. याच्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2019 याच्यामध्ये नवीन काय अपडेट आलेले ते चेक करूया आपण. तर चलू बघूया आपण www.msce.pune.in या वेबसाईटवर शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी याच्यामध्ये तुम्हाला नवीन काय अपडेट्स आलेले बघूया. या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध मिळेल प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2018 प्रश्नपत्रिका मिळतील. 2017 फेब्रुवारी 2017 यामधील सुद्धा तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळतील. त्यानंतर माहिती पत्रक मिळेल तुम्हाला. 5वी शिष्यवृत्ती परीक्षा, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांचा परीक्षांचा निकाल इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानंतर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8 फेब्रुवारी 2019 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत आलेली आहे. तर त्यावर बघूया आपण ती तारीख किती वाढवलेली आहे. ती PDF फाईल आहे. PDF फाईलवर आपण क्लिक करून बघूया. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे याचे प्रपत्र आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. 17 फेब्रुवारीला ही परीक्षा आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या msce.pune.in या वेबसाईटवर देण्यात आलेला आहे. या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध होईल. शाळांना माहिती प्रपत्र भरण्याकरिता दिनांक 10 डिसेंबर 2018 मुदतवाढ देण्यात आली. बघा या ठिकाणी दिलेलं आहे 10 डिसेंबर 2018 तुम्ही शिष्यवृत्तीचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरू शकतात. या ठिकाणी तुम्हाला जो शुल्क प्रकार आहे हा विलंब शुल्क किती आहे ते सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन बघू शकता.